खेळाडू कक्ष समोर जे समर्थक आहेत यावं थोडे मागे वा रोहिदास पाटील रोहिदा दादा आपले मनपूर्वक सरसे स्वागत आहे वल्लभ गावातील जे ग्रामस्थ आहेत बघा मैदानाच्या बाजूला तुम्ही क्रिकेटचा आनंद घेता ज्या हनुमान मित्रमंडळ वल्लभ यांच्या वतीने तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की आपण आमच्या अतिथी मंचावर यावं आता मात्र बोलणार संदीप पाटील सर यांच्याकडे कंटिन्यू स्पर्धेकरता ज्यांच्या मतीने आम्हाला दहा हजार रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे तर ते अरविंद शेठ चौधरी माजी उपसरपंच निघल्यास अरविंददा दहा हजार रुपयाचं सहकारी त्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि कुणाल पाटील कुणाल नितलास आपले स्वागत खेल स्टार्ट खेल स्टार्ट ग्रीन सिग्नल गणपती बाप्पा हॅलो थँक्यू तर बोलूया आपण मॅचकडे जिथे सामना सुरू आहे अंश इलेवन खेरणे विरुद्ध नितलस या दोन टीम टीममध्ये आजची आजच्या रात्रीतील हा पहिला सामना अनेबिकेचा कॉल जिंकल्यानंतर नेतलं संघाने क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजसाठी आव्हान दिला आहे तो मात्र अंश इलेबन खेळणे या संघाला पाच षटकांचा सामना आहे तत्पूर्वी पाच षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल हा खेळणे संघ हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे पहिला षटक किती आपण पाहतोय अविनाश मात्रे आणि सलामीची जोडी आपण पाहतोय साजेश माले आणि अक्षय माले हे दोन फलंदाज मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल एक आली आहे गोलंदाज अविनाश अविनाश सहा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता पॉईंटमध्ये छान चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय धाव नाही आहे निर्धाव चेंडूची सांगता खरोखरच आल्यानंतर या स्पर्धेच्या प्रेमात पडावय अशी ही स्पर्धा आपल्याला महागुरू नक्कीच पाहायला मिळते मिनी वानखेडे स्टेडियम या मैदानाला का म्हटलं जातं याचं ज्वलंत उदाहरण आपण इथे पाहू शकता कारण ज्या वेळेला आपण एखाद्या स्टेडियम मध्ये कॉमेट्री करतो त्यावेळेला ज्या गॅलरीमध्ये बसून आपण समालोचन करत असतो आणि ती फील ज्या वेळेला आपल्याला येते तशी फील आज मात्र या मिनी वानखेडे स्टेडियम मध्ये समालोचन करताना आपल्याला येत आहे रिवर्स क्या बात आहे अप्रतिम इथे मात्र सक्सेसफुल टायमिंग आहे चेंडू जाईल सीमारेच्या पार आलाय हा षटकार आजच्या रात्री ते पहिला क्या बात आहे जबरदस्तचा फटका होता फलंदाज अक्षय मालीचा तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते अविना सहा चेंडू फुल टॉस होता स्वीप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल चेंडू सीमारेषा फार आलाय बॅक टू बॅक हा दुसरा हा चौकार आलाय इथे मात्र अक्षय माली काय खेळतोय पहिला सामना आहे अभिनय सहा चेंडू कोलव्या टप्प्याचा चेंडू होता निश्चितच खोदून काढलेला होता पण इथे मात्र स्वतः फॉलो थ्रोमध्ये चेंडू ते अडकवला जातोय धाव नाही आहे निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते संख्या अकरा आहे पहिल्या षटकाचा खेली ती सुरू असताना गतवर्षीचा जर विचार केला अक्षय माली इथे खेळतोय आणि गेल्या वर्षाची नक्कीच आठवण लास्ट ही स्पर्धा अंकुश पाटील यांची ही स्पर्धा आपण पाहिली होती गतवर्षीची त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरलेला खेळाडू आहे पण इथे मात्र फलंदाज अक्षय माली मात्र बाद होतोय सोन्या पावशीने मात्र हा झेल टिपलाय अप्रतिम झेल अप्रतिम प्रयत्न होतोय आणि इथे मात्र अविनाशला आहे पहिली सफलता पंचावरती धावा आहेत त्या सोला धाबा सोडून दिलाय वाईट करण्याचा प्रयत्न होता परंतु जास्त बाहेर निघतोय पंच रवी पाटील सर आहेत त्याचबरोबर सुनील पाटील सर हे दोन पंच आणि जावेद सर तीन पंच आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये तत्पूर्वी ते आजच्या रात्री तिला पहिला सामना श्रीपन खेरणे त्यांच्या अगेन्स्ट आपण नितलस संघाला पाहतोय हनुमान नितलस पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता चांगलं क्षेत्रक्षण राज पावशे तिथे होता इखा हाताने मात्र हा झेल टिपण्याचा प्रयत्न कारण थोडासा अबाक्याच्या बाहेर होता ट्राय करण्याचा प्रयत्न निश्चित होता परंतु प्रयत्नार्थी परमेश्वर आपण पर नेहमीच म्हणतो परंतु इथे प्रयत्न केले होते पर प्रयत्न असफल ठरलेत परंतु इथे मात्र धावा वाचवल्यात गेल्यात तर सुटला असता तर निश्चित सीमा पार देखील गेला असता चेंडू मात्र जास्त बाहेर निघतोय दोन वाईट मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा सोन्या पावसाचा अवंतरचा नक्कीच चेंडू होता या अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावेने मात्र धाव संख्या एकोणावीस नाईन वन विकेट लॉस आणि विकेट पॉइंट मध्ये चांगला झेल टिपलाय राज पावचेने इथे मात्र दुसरी विकेट प्राप्त होते तीन इथल्या संघाला परंतु दुसरा हा टीमला अहनशीलवन किरणे टीमला मास्टर इथे कामगार क्षेत्रासाठी खूप मोठ्या ज्यांचा नेहमी योगदान असतो हेमंत पाटील गॅलेस्की कंपनीचे मॅनेजर आहे त्यांचं इथे आगमन झालेलं आहे हेमंत दादा यावं व्यासपीठावर स्वागत आपला आमचे समालोचक इथे हर्षद मडवी नेहरूल यांचं आगमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत महेश पाटील वला आपले मनपूर्वक सरचे स्वागत आहे तर या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे दोन धाव संख्या आहे ती तब्बल एकोणावीस पंकज माली आलाय मैदानामध्ये संघाचा निर्णायक प्लेयर आहे ते मात्र गलीच्या दिशेने चेंडू अडकवण्याचा प्रयत्न झालाय धाव नाहीये निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक देण्याचा सा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला तो सोन्या पावसाचा कारण या षटकामध्ये धावा अंकित केल्या त्या तब्बल धावा खर्च केल्यात आठ धावा एक चांगला प्रयत्न राहिला सोन्याचा दोन षटकानंतर धावपाल करते धाव आहेत त्या तब्बल एकोणावीस दोन गडीबात एकोणावीस आडवाडूर आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो मान्यवरांचं आगमन इथे होत आहे ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा भारतीय जनता पार्टी जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे ते पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार खेळ दोन मिनिटं थांबाचे आहे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विकासाचे महापर्व विकासाचे महामेरू पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बालगणारे एक जबरदस्त संघटन कौशल्य उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे विकासाचे महापर्व सन्मानी आमदार दादा ठाकूर साहेबांचा आमदार प्रशांतदा ठाकूर दोन हजार तेवीस या स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे आपला आम्ही भारतीय जनता पार्टी वल्लप आणि जानमान क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडल वल्लप यांच्या वतीने आपलं सरसे स्वागत आहे त्यांच्या समीवेत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊचे विद्यमान अध्यक्ष माजी उपसरपंच बलवली सचिनदादा चौधरी दीपक दीपकदादा उलवेकर यांचं व्यासपीठावर आगमन मनापूर्वक आपलं स्वागत आहे खेल स्टार्ट हॅलो क्या बात आहे जबरदस्त कारण नाईट स्पर्धा आपण पाहतोय आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे आमदार चषक पनवेलला छ विकासाचे महामेरू सन्माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं इथे आगमन झालं आहे स्वागत आहे या व्यासपीठावरती कारण पाहतोय आपण खरोखरच महागुरू जर विचार केला रायगडच्या क्रिकेटचा जर विचार केला आणि रायगडच्या क्रिकेटचा विचार करत करत असताना पनवेलचा जर क्रिकेटचा विचार केला तर सर्वात जास्त स्पर्धा ज्या नावाने होतात तो नाव आहे एकमेव नाव आहे आमदार चषक आणि लाडके आमदार दादा ठाकूर साहेबांचं आज इथे आगमन झालेलं आहे हॅट्रिक आमदार म्हणून ज्याची ओळख आहे खरोखरच आज ती स्पर्धा आपण पाहतोय अंकुशित पाटील आणि सोमीश्ठ पाटील यांच्या माध्यमातून हनुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या माध्यमातून आज ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अच्छा रात्रीतील हा पहिला सामना खेरणे विरुद्ध नेतलंच या दोन टीममध्ये एक बिग फाईट आहे प्रथम फलंदाजी करत असताना इथे मात्र खेरणे संघ जाऊन पोचलाय तो तब्बल तिसरा षटक इथे सुरू आहे अविनाश मात्रे ज्याने पहिला षटक पेकला अश्विन मात्रे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जाईल चेंडू सी मारेषा पार ऑफच्या वरतून आलाय हा षटकार करावं लागेल कधी कोणता संगीत वाजवायचं त्याची पूर्णतः कल्पना आहे रायगड जिल्ह्यातील नामवंत कुस्ती पैलवान रुपेश पावशे यांचं आगमन झालेलं रुपेश यावं व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं द आयटम चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे जातोय आलाय हा पण इशारा आहे ना बाकी आहे षटकार बात आहे जबरदस्त फलंदाजी अध्यक्ष साहेब संदीप पाटील सर आता आपण लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या कार्याची गौरवशाली गाता ऐकणार संगीत ऐकलं आताच उसडण्याला जी मोठी स्पर्धा झाली ठाणे जिल्ह्यातली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानमध्ये हे संगीत वाजवलं गेलं ओ टू संदीप पाटील सर नक्कीच नक्कीच कारण ज्या लोकनेते दिबा पाटील साहेबांनी आज हे प्रकल्पग्रस्तांसाठी केलं आहे तर नक्कीच त्याला सलाम आहे दरम्यान इथे मात्र अप्रतिम प्रयत्न होत आहेत बघा थोडीशी कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळालं होतं इथलं संघाचं त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये त्या धावा खेचून आणल्या त्या फलंदाजाने बॅक टू बॅक दोन षटकार आशिष बाली आणि त्यानंतर मात्र चांगला साथ देतोय तो पंकज शॉर्ट पीस होता मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू गेला सीमारीच्या पार आलाय हा षटकार पाण्याची पूर्तता करायची आहे पंचानी इथे इशारा केला आहे सुनील सरांनी यानंतरची लढत असणार आहे तोंड्रे विपक्ष वामंजे श्रीमलंग स्फर्ट वामंजे क्रिकेट संघाचे संघनायक आणि तोंड्रे क्रिकेट संघाच्या संगनायकांनी स्टेसी संपर्क साधावं यस दोन्ही बाराव्या प्लेअर आतमध्ये जायचे आहेत पाण्याची जेव्हा गरज असेल त्या वेळेला फक्त तुमचा बारावा प्रतिनिधी आतमध्ये जायलाची नोंद घ्या तर हरिभक्तपरायन श्री भरत आंबो पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत कैलास शेट मडवी माजी सरपंच नितलस यांचं आगमन इथे झालेलं आहे यावं व्यासपीठावर त्याचबरोबर खेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेश शेठ माली आणि प्रदीप शेट माली, माली खेरेने यांचं आगमन झालेलं आहे स्टेजवर यावं आपलं स्वागत आहे आशिष कडू आपले मनपूर्वक स्वागत आहे नक्कीच महागुरु व्यासपीठावरती सर्व सन्माननीय पाहुणे आहेत त्यामध्ये आपण पाहतोय ज्यांचं आताच इथे आगमन झालेलं आहे पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक पूर्ण देशामध्ये जी स्पर्धा म्हणजे राबवण्यात येणार आहे क संकल्प राबवण्यात येणार आहे नमो चषक चेशक। नमो चषकाचा ऑर्गनायज पर प्रत्येक तालुक्यामध्ये आणि पनवेल तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने आपले सन्माननीय सभागृह नेते युवकांचे प्रेरणास्थान परेश शेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच ती स्पर्धा होणार आहे नमो चषकाचं आयोजन होणार आहे तब्बल खूप मोठी स्पर्धा होणार आहे कारण मागचा आपण सीएम चषक देखील पाहिला आणि सर्वात अप्रतिम सीएम चषक कुठे झाला असेल तर तो पनवेलचा नाव होता एवढी दिमागदार स्पर्धा होती सन्माननीय आपले विकास शेट यांच्या नक्कीच नेतृत्वामध्ये ती स्पर्धा आम्ही कामोट्या इथे भरवली होती खेळ स्टार्ट ओ टू संदीप सर इथे मात्र एज लागते फलंदाज होईल अनिकेतने मात्र हा शेल टिपला आणि इथे मात्र तिसरा आदरा लागतोय तो अनशील ला। ना ना निश्चित स्वरूपात शियम चषक त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे आपले सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते आदरणीय परेश ठाकूर साहेबांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा शियम ट्रॉफी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना पणबेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विकादादा घर साहेबांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी आली होती व्यासपीठावर आम्ही ॲडव्होकेट प्रवण भोईर पडगे यांना पाहतो पवन मनपूर्वक स्वागत आशिष कडू यांना आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने युवा नेते भारतीय जनता पार्टी वलप युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत मनपूर्वक आपलं स्वागत आहे प्रवीण पाटील वलप सरचे स्वागत कल्पेश गोंदली मात्र मैदानामध्ये केला आहे ऐंशीनं खेळणे नक्कीच पाहायला गेलं तर अभिषेक माली या संघामध्ये आज नाही आहे कुठेतरी थोडंसं बाहेर आहे परंतु अभिषेक मालीचा खेळ आम्ही पाहिला होता गोलंदाजी पाहिली होती किंजल ट्रॉफीमध्ये पाच चेंडूमध्ये पाच विकेट घेण्याचा कीर्तिमान मेडन ओवर फेकण्याचा कीर्तिमान त्या स्पर्धेमध्ये त्यांनी केला होता तर नक्कीच ते देखील सामना पाहतात आमच्या सचिनजी मते देखील या सामन्याचा आनंद घेतात इथे मात्र अलँग द कार्पेट चेंडू जातो ऑन साईडला लॉंगांच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न थोडासा पंबल होता परंतु नंतर बॅकअप त्याच खेळाडूचा राहिलाय इथे मात्र दोन धावा पूर्णपणे अंकित केल्या जातात दोन धावेने मात्र संघ जाऊन पोचलाय तो बेचाळीस वरती फोर्टी टू रन्स चौथा षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाज सोन्या पावशे पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आहे आणि सांगिक तिसर चौथ शरीराचा भेद घेणारा चेंडू आहे आणि इथे मात्र लेग बिफोर द विकेट फलंदाज बाद होईल छत्रपतीचा क्षण करतो आणि सातबारा ढाब्याचे मालक अल्पेशर भोपी यांच्या वतीने आपल्याला टू व्हीलर बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार आज जा, जा, एका बाजूला ज्यानमान नेतलं क्रिकेट संघ आणि त्यांचे पुरस्कर्ते आहेत अरविंद शेठ चौधरी माझी उपसरपंच अरविंद दादा स्वागत आहे तुमचं आणि आन पण खेरीने म्हटलं ना तर विद्यमान सरपंच शैलेशदादा माली आणि प्रदीप शेठ माली यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे ओ टू संदीप पाटील नक्कीच नक्कीच अप्रतिम स्पर्धा आहे अंकुश पाटील यांच्यावरती खूप प्रेम आहे आणि त्यांनी केलेला संकल्प पुन्हा एकदा आज ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आमदार चषक दोन हजार तेवीस तर सोन्या पावशे जो विकेट इथे संपादन करतोय दोन विकेट्स नक्कीच या षटकामध्ये आत्तापर्यंत इथे प्राप्त केल्या आहेत हा चेंडू मात्र निर्णायक होता बघा कमबॅक देण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये अकरा आल्या होत्या त्यानंतर सोन्या पावशेचा वापर आपण पाहिला तिथे देखील सोन्या पावशेचा कमबॅक महागुरु आम्ही पाहिला आठ दाबा फक्त खर्च केल्या त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये मात्र अश्विन मात्रेवरती अटॅकिंग क्रिकेट या अन्न शिल्लव संघाच्या फलंदाजाने केला एकवीस दाबा खर्च केला आणि इथे मात्र चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सोन्या पावशेचा वापर ज्या सोन्या पावशेने भरोश पात्र या मैदानामध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला कारण आतापर्यंत सोन्या पावसेजने चेंडू फेकलेत पाच आणि तब्बल धावा खर्च केल्यात त्या तीन आणि दोन फलंदाज या षटकामध्ये आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी मॅग्निफिसेंट गोलंदाजी नक्कीच कमबॅक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण हा खेळाडू दाखवतोय धावा आहेत त्या तब्बल त्रेचाळीस धावा फोर्टी थ्री रन्स पुन्हा एकदा विकेटने हा चेंडू आहे मारण्याचा प्रयत्न बीट विकेटच्या दिशेने क्षेत्रक्षेक आहे चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होतोय अप्रतिम दरम्यान एकच धाव मिळेल चेतन काठे तिथे होता चांगला थ्रो आलाय इथे मात्र चार षटकांचा खेळ संपलाय आणि चार षटकांती प्रथम फलंदाजी करत असताना अंश इलेव्हन खेरणे संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल चव्वेचाळीस वरती उगवला तारा मनापूर आपले स्वागत आणि अध्यक्ष साहेब जर आपण विचार केला येणाऱ्या तीन ते नऊ जानेवारीला पालेश्वरी चेशक क्रिकेट स्पर्धा नाईट स्पर्धा मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र कौतुक करावं लागेल ते ज्या हनुमान नितलस संघाचं कारण जो टायमिंग त्यांना दिलाय त्या वेळेनुसार त्यांनी ह्या चार षटक इथे संपवल्यात वीस मिनिटामध्ये ही चार षटकं कंप्लीट होत आहेत अभिनंदन या नंतरची लढत असेल तोंडरे आणि वावंजे शेवटची पुकार आहे इनिंग संपल्या संपल्या आपला कर्णधार बॉक्स बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या नियम स्ट्रिक्टली आहेत कंपल्सरी चेसिंग आहे स्पर्धेचा आणि ड्रेसिंग देखील तुमची कंपल्सरी असायला हवी आहे बारावा खेळाडू देखील त्याच ड्रेस कोट मध्ये असायला हवा काहीही मुभा ऐकली जाणार नाहीये याची नोंद आपण सर्व संघाने घ्यायची आहे इथे मात्र पाचव्या षटकाचा प्रारंभ होतोय धावपालकावरती धावा आहेत त्या तब्बल चव्वेचाळीस धावा अकराच्या सरासरीने मात्र या धावा आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा षटक कसा असेल कोणत्या पद्धतीने हा शेवटचा षटक गोलंदाज राज पावशे इथे फेकेल आणि दुसऱ्या बाजूला पंकज माली या संघाचा एक आक्रमक खेळाडू आहे थोडासा चेंडू खाली होता खुदून काढण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न रन आउटचा धोका परंतु नाही आहे दोन धाबा इथे कंप्लीट केल्या जातात भिकाने इथे पहिली धाव त्यानंतर मात्र क्षेत्रक्षक स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसरी धाव इथे कंप्लीट होती आहे दोन धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती सेहेचाळीसवरती प्रेक्षकांची गर्दी मात्र नक्कीच इथे अलोट पाहायला मिळते नेहमी जेव्हा जेव्हा मैदानामध्ये महागुरु स्पर्धा होतात त्या त्या वेळेला मात्र प्रेक्षकांची इथे कमी नाही आहे हे एक वैशिष्ट्य आहे आणि या मैदानाचं नाव देखील मिनी वानखेडे स्टेडियम म्हणून या मैदानाचं नामकरण आहे हे देखील विशेषतः आहे या वल्लभ गावाची आणि असा प्रयत्न परंतु नाही आहे विज टायमिंग आहे पंकज माली इथे मात्र बाद होईल आणि अप्रतिम झेल टिपलाय रबी काटेने आणि हा मात्र चौथा विकेट तंबोच्या आश्रयला पाचवा विकेट सन्मान संदीप पाटील सर आपण या मैदानाचा जर विचार केला या मैदाना मैदानाला खऱ्या अर्थाने मिनी वानखेडे हा मैदाने नाव देण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने संपूर्ण वल्लभ गावातील ग्रामस्थांचा आभार व्यक्त करावा लागेल क्रिकेट नव्हे इथे एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल किंवा एखादा लग्न सोहळा असेल त्याकरिता आज वल्लभ गावातील सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून हे मैदान मात्र उपलब्ध झालेलं आहे ना अप्रतिम आहे खरं फेमस मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं आणि इथे मात्र जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा टीम संघांची कमी नसते गुरु तर इथे मात्र पाचव्या षटक आपण पाहतोय दोन चेंडू फेकले गेले दोन धाबा खर्च केल्यात एक विकेट देखील प्राप्त केले गोलंदाज राज पावशेने नवीन फलंदाज मैदानामध्ये अतुल गोंदले राईटा मोडतं विकेट चेंडू मात्र पायावरती चेंडू होता कलाईच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय गोलीच्या वेगाने फाईन लेगच्या दिशेने चेंडू सी मारेशा फार येतोय हा चौकार आणि इथे मात्र अन्शीलवन खेरणे संघाच्या स्कोर कार्ड वरती धावा लागतात त्या पन्नास फिफ्टी कम्प्लीट आहे नक्कीच पहिल्या षटकामध्ये अर्धशतक पहिल्या या सत्रामध्ये पाहायला मिळत अजून चेंडू बाकी आहेत उलट होता मांडण्याचा प्रयत्न स्क्वेअर दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न आहे दरम्यान एकच एक धाव मिले एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तब्बल एक्कावन्न वरती फिफ्टी वन इथे ये मात्र रिवू घेतला आहे त्यावर चेक केला जाईल साठी रिवू आहे बॅटिंग करणारी टीम आहे अंशिलबन खेरणे जगम पाटील आहेत आमचे तर यानंतर जे लढत असणार आहे श्रीमलंग स्फोट वावंजे अर्थात आमचे प्रकादा खैरे यांच्या गावातील संघ असेल आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तोंडरे महेंद्र पाटील वल्लभ मनापूर्वक आपलं स्वागत आहे दोन्ही संघाच्या संघ नायकरी नाणेपिकीसाठी संपर्क साधावं स्पर्धेची नियमावली आहे बघा चार षटक संपल्या संपल्यानंतर तुम्हाला स्टेशी संपर्क साधणं गरजेचं आहे फेअर डिलिव्हरी आहे रिवो अनसक्सेसफुल टीम अनशीलवन खेरणे तर याचबरोबर आमचे स्वामीराम पाटील जे आयोजक आहेत त्यांचे मित्र वसई विरार वरून आलेले आहेत मोहित मडवी आणि धनराज यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं धावपालकावरती धावा आहेत त्या तब्बल एकावन्न धावा दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी या षटकातील शेवटच्या षटकातील दोन चेंडू बाकी आहेत फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला निखिल माली पाहूया किती धावांपर्यंत या दोन चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे परंतु दुसऱ्या बाजूला शेवटचा षटक देखील अप्रतिम प्रयत्न चालू आहेत गोलंदाज राज पावशेचं लोवर पुलटास होता मान्याचा प्रयत्न किपेक्षा कव्हरमध्ये चेंडू येतोय थोडासा क्षेत्रक्षक फंबल होतोय विनय विनेश होता परंतु त्याचा फायदा उचलला फलंदाजाने धावून दोन धावा इथे कम्प्लीट केल्या दोन धावेने मात्र धाव संख्या त्रेपन्न वरती जाऊन पोचली फिफ्टी थ्री रन्स फाय विकेट लॉस आता मात्र या सत्रातील शेवटचा चेंडू बाकी आहे पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय नंबर असेल गोलंदाज काय प्रयत्न करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे शेवटचा एक चेंडू इथे मात्र आउट साइड टी आहे पंच सुनील पाटील सरांचा इशारा आहे फाईटचा अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव या एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती चौपन्न वरती फिफ्टी फोर रन्स चोपन्न धावा धावपालकावरती आमचे समालोचक मित्र हर्षद मडवी यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळेलच आमचे प्रमोद दादा अगलावे आहेत तसेच आमचे डॉक्टर संतोष आगलावे सर देखील इथे उपस्थित आहेत वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू आहे निर्थाव येतोय पाच षटक इथे कम्प्लीट होतात पाच षटकानंतर प्रथम फलंदाजी करत असताना अंश अंशन खेरणे संघाची धाव संख्या आहे ती चोपन्न धावा आणि पंचावन्न धावांचं लक्ष आहे थँक्स संदीप पाटील साहेब रायगड क्रिकेट सामाजिक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तत्पूर्वी आपण मान्यवरांचा सन्मान इथे करणार आहोत जनमान क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सन्मान्य आमदार ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे ते पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा सा सत्कार इथे केला जाईल आणि हा सन्मान करण्यासाठी मी हरिभक्त परायन श्री भरतदादा पाटील थेंबे आणि नारायण खाडेकर या दोन्ही व्यक्तिमत्वाला इथे आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ सन्मान्य आमदार दादा ठाकूर साहेबांचं स्वागत करावा एक आदर्शवत आपुलकी आपुलकी ज्यांच्या यशाच्या शिखरावर राज करते असे म्हणतात की ज्यांच्या जगण्यामुळे अनेकांना जगता येतो ज्यांच्या विचाराने अनेकांना संघर्ष करता येतो राजकीय क्षेत्रामध्ये विकासाला प्राधान्य देणारे राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना जा धर्म पंथ समाज न पाहता ज्याने अनेक माणूस की माणसं जोडली नुसती जोडली नव्हे तर समाजामध्ये माणसं जोडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सादर केलं झालं ते सन्मान्य आमदार प्रशांतबद्ध ठाकूर साहेबांचा सा जाहीरित्या सत्कार इथे केला जात आहे महाराज की तर सन्मानी आमदार एक जबरदस्त संघटन कौशल्य उत्कृष्ट वक्तृत्व उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम तर सन्मानी आमदार आपण इथे पाहतो स्पर्धा भारतीय जनता पार्टी वल्लभ व हनुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक दोन हजार तेवीस ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे या स्पर्धेसाठी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत त्यांना आमची विनंती आहे की आपलं मनोगती ते व्यक्त करावं आणि आमदार चषकाच्या माध्यमातून सर्व उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करावं भारतीय जनता पार्टी वलप आणि जय हनुमान क्रिकेट संघ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या मर्यादित षटकांच्या प्रकाश ज्योतातल्या सामन्यांच्या आजच्या दिवशी आज या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरचे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे क्रिकेट संघाचे आमचे सर्व सहकारी उपस्थित असणारे आपण सर्व मंचावरचे सर्व मान्यवर सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे खेळा संघांचे खेळाडू उपस्थित सर्व सहकारी सर्व या ठिकाणी उपस्थित क्रीडा रसिक भगिनी आणि बंधुनो मी सगळ्यात आधी या स्पर्धेच्या आयोजनाच्या भव्य आयोजनाच्याबद्दल जय हनुमान क्रिकेट संघाचं आणि भाजपच्या आमच्या वल्लभच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं तर या मैदानाला जी समालोचक कक्षाची उंची मिळते त्यामुळे या मैदानावरचा खेळ पाहताना मला असं वाटतं की वरच्या आमच्या सर्व या स्टेजवरच्या लोकांच्या डोळ्यांचं पारणं पेटतं आणि त्यामध्ये हे मैदान इतक्या सुंदर पद्धतीनं वल्लभकरांनी राखलं आहे त्याबद्दल समस्त वल्लभकरांचं मी त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो आपल्या या सगळ्या क्रीडा कला क्षेत्रातलं नैपुण्य जपून ठेवण्यासाठी आपले सर्व तरुण मंडळी जे प्रयत्न करत आहेत त्यांचंही खरं तर कौतुक केलं पाहिजे या सगळ्या सोयीसुविधा या आपल्याबरोबर कायम राहिल्या पाहिजेत याच्यासाठी मी किंवा भारतीय जनता पार्टी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहू आणि आपल्याला चांगलं मैदान असणं आपल्या या परिसरामध्ये चांगल्या सोयीसुविधा मिळणं हे आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्या सर्वांना मिळवून देणं ही भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे असं समजूनच आम्ही सारी मंडळी सातत्यानं काम करतो आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळी जे सातत्यानं या स्पर्धेचं आयोजन करता आणि त्याला आमदार चषक हे नाव देता त्याबद्दल मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुमच्यामुळे या स्पर्धेला ही शोभा येते आहे आणि त्यामुळे या तुमच्या माध्यमातून या आणि अशाच पद्धतीच्या चांगल्या स्पर्धेचं नियोजन सातत्यानं केलं जावं जसं आता या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की पुढच्या महिन्यामध्ये बारा तारखेपासून आपल्या नमो चषक या स्पर्धेला सुरुवात होते आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये या स्पर्धांचं चांगलं आयोजन होणार आहे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की त्याच्या आयोजनामध्ये देखील सगळ्यांनी पुढाकार घ्यावा सगळ्या खेळाडूंना आवाहन करेन की त्यांनी क्रिकेट असू द्या कबड्डी असू द्या खो खो असू द्या व्हॉलीबॉल आहे या सगळ्यामध्ये फुटबॉल आहे या सगळ्यामध्ये इतक्याच उत्साहानं सहभाग घ्यावा आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी यासाठी मनापासून विनंती करतो येणाऱ्या नव्या वर्षाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर आणि अतिशय आपलं मौलिक विचार इथे मांडलं सामन्याला सुरुवात करूया तत्पूर्वी नाताशेर आगलावे साहेब आणि कृष्णाशेर साहेबांचा आपण इथे सन्मान करूया तर प्रकाश का खाडेकर आपल्या शुभाहस्ते आपले, आपले ज्येष्ठ नेते नाताशा आगलावी साहेबांचा आपण सन्मान करावं ज्यांच्या शुभा हस्ते आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला ते कोलवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शन ठरलेले आदरणीय हरिभक्त परायन श्री नाता आगलाबी साहेबांचा नाताशेठ आगलाबी साहेबांचा सन्मान केला जात आहे वारकरी सम्रादाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे आणि उर्वरित संपूर्ण आयुष्य ज्याने पांडुरंगाच्या सेवेचरणी समर्पित केलेले आहे ते आदरणीय नाताशेठ आगलाबी साहेबांचा येतोचे सन्मान जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आमचे मित्र प्रकाश खाडेकर यांच्या उपासे होत आहे त्यानंतरचा सन्मान असेल कृष्णाच पाटील माजी सरपंच वल्लभ पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन चे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान आपण इथे करूया खडेकर आपण त्यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे तर येतोची सन्मान इथे केला जाणार आहे कृष्णा पाटील साहेब स्पर्धा कुठेही असो आणि त्या स्पर्धेला मात्र या विभागात त्यांचा खूप मोठा नियमित मौलिक योगदान असतो त्यांचा येतची सन्मान इथे केला जाईल आमचे मित्र स्वामी पाटील प्रकाश खाडेकर आणि ज्यांच्या वतीने आपल्याला टू व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे आमदारच्याशी क्रिकेट स्पर्धेला भरशेर भोपी भारतीय इलेक्ट्रॉनिक्स एम्प्लॉईज युनियन लीडर आहेत भरश्वर भोपी साहेब नितलस यांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतरचा सन्मान असेल प्रकाश खैरे साहेब विभागीय अध्यक्ष आणि डॉक्टर संतोष आगलावे साहेब जे भारतीय जनता पार्टी जिल्हा वैद्यकीय शेलचे अध्यक्ष आहेत डॉक्टर संतोष अगलावी साहेब आणि साहेब आपण समोर यावं अशोक सालुंके साहेब इथे उपस्थित आहेत नेहमी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सक्रिय असतात जानमान मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान केला जाईल तर किरण किरण पाटील बालाराम पाटील आपण समोर यावं प्रकाश खैरे साहेब वावंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांचा येतोची सन्मान आपण इथे करावं त्यानंतर किरण पाटील आपल्या शुभास्ते डॉक्टर संतोष आगलावे साहेब भारतीय जनता पार्टी जिल्हा वैद्यकीय सेलच्या अध्यक्ष आहेत त्यांचा आपण सन्मान करावा किरण पाटील आणि स्वपन खाडेकर एक सन्मान असेल अशोक सालुंके यांचा अशोक चंद सालुंके यांचा सन्मान आपण करावं खेल स्टार्ट हा चेंडू मात्र फलोद्रोच्या दिशेने खेळून सुंदरित्या तटवलेला चेंडू एका धाबेवर मात्र फलंदाजाला समाधान मानावा लागतो आणि अरविंद चौधरी सचिन शेठ चौधरी आमचे दीपक दादा उलवेकर भास्कर आगलावे यांचा सर्वांचा सन्मान अशोक शेठ सालुंके यांचा येतोचे सन्मान केला जाईल अरविंद चौधरी नेतलंच माझी उपसरपंच याब दहा हजार रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे त्यांचं या स्पर्धेला थोडी दिलगिरी व्यक्त करतो आम्ही प्रेक्षकांची कारण मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर आम्ही फ्री होणार आहोत आणि यानंतरचा सचिन शेठ चौधरी माजी उपसरपंच तथा प्रभा क्रमांक नाव हो, भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांचा सन्मान इथे केलं जाईल युवराज पाटील युवराज पाटील आपले शुभा शुभासते त्यांचा आपण सन्मान करावं युवराज आणि युवराज पाटील यांच्या शुभासते सचिन शेठ चौधरी वलवली यांचा के सन्मान केला जातं आणि केशव टेंबे केशव केशव शाँ, टेंबे के आपण अरविंद शेठ चौधरी यांचा सन्मान करावं केशव टेंबे आपल्या शुभासे अरविंद चौधरी माझी उपसरपंच नेतलस यांचा सन्मान करा आणि राजेंद्र गोंदली विद्यमान उपसरपंच खेरेने दीपकदादा उलवेकर पवन भुईर आणि भास्कर आगलाबे यांचा सन्मान केला जाईल खेळ स्टार्ट ओ टू हर्षद मडवी कंटिन्यू नऊ धावा धावपलकावरती लागतात पहिला षटक इथे संपलाय नाईन रन्स तर जगन्नाथ पाटील जगन्नाथ पाटील वल्लफ जगन्नाथ तोंड्रे आणि वावंजे संघाला शेवटचे पुकार आहे स्टेजवरती यायचा आहे टॉस करण्यासाठी तर राजेंद्र गोंदली विद्यमान उपसरपंच खेरिणे यांचा सन्मान केला जात आहे चला तोंड्रे टीमचे कॅप्टन आलेले आहेत तर वावंजे संघाला शेवटचे पुकार आहे हा नितलस ग्रामपंचायतीचे माझी सरपंच नंदू भोप यांचं आगमन झालेलं आहे स्टेजवर यावं मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे दीपकदादा बुलवेकर नवनाथ खुटारकर ग्रामपंचायत सदस्य आहेत आपण त्यांचा सन्मान करावं नवनाथ खुटारकर यांच्या शुभासेत त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे आणि यानंतर अभिजित पाटील यांना आम्ही ते आमंत्रित करतो आपल्या शुभासते आपण सन्मानीय भास्कर आगलावे कोलवाडी आणि राजू कडू पडगे यांचा सन्मान करावं ऍडव्होकेट पवन भोईर यांचा सन्मान होईल महेंद्र पाटील महेंद्र अरुण पाटील अभिजित पाटील यांच्या शोबा हा सन्मान केला जाईल ऍडव्होकेट पवन भोईर यांचा सन्मान केला जाईल प्रेक्षकांची फक्त थोडी दिलगिरी व्यक्त करू भास्कर अगलाबी यांचा सन्मान ऍडव्होकेट पवन भोईर यांचा सन्मान इथे केला जाईल वाव आशिष कडूरचे पुकार आहे बघा हा रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत आशिष दादांचा सन्मान केला जाईल गोटराम पाटील आपण त्यांचा सन्मान करावा आणि नाणेबे केली जाणार आहे सन्मानी आमदार दादा ठाकूर साहेबांच्या शुभासे वावन विपक्ष तोंडराशी लढत असेल हा आशिष कडू यांचा सन्मान असेल बघा शेवटचा सन्मान आपल्याकडे बेल कमी आहे उर्वरित मान्यवरांचा सन्मान सत्र संपल्यानंतर करणार आहोत तर आशिष दादा कडू हरिभक्त पर्याय श्री राम पाटील उपस्थित आहेत माऊली स्वागत आहे तुमचं हा वाबांचे विपक्ष तोंडरे बघा नाणेपेक केली जाईल सन्मान्य आमदार प्रशांत दत्त ठाकूर साहेबांच्या शुभ असे दोन्ही क्रिकेट संघाला मनोबरोबक शुभेच्छा खेळ स्टार्ट हॅलो क्या बात है वहाँ पर जबरदस्त पर्यास तर इथे मात्र सन्मानी आमदार प्रशांतदा ठाकुर साहेब या स्पर्धेतून सांगता घेत आहेत पुण्या आपण आमदार चेशे क्रिकेट स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपला आम्ही जानमान क्रिकेट संघ वल्लप यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण आता मॅच कडे सर्व पाहुण्यांचा मान सन्मान ते नक्कीच आयोजकांच्या वतीने झालाय सामन्यामध्ये अप्रतिम चुरस मैदानामध्ये पहायला मिळतीये एका बाजूला अंशिलमन खेळणे तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान नीतलंस या दोन टीम मध्ये बिग फायट आहे पर प्रथम फलंदाजी करत असताना खिरणे संघाने तब्बल पाच षटकांमध्ये चोपन्न धावा धावपल करते लाभल्यात पंचावन्न धावांचं आव्हान आहे परंतु या पंचावन्न धावांचा पाठलाग करत असताना अप्रतिम सुरुवात इथे पाहायला मिळते ती, ती जय हनुमान नितलस संघाचे खास करून रवी काटे अतिशय विस्फोटक फलंदाजी इथे करतोय सोन्या पावसे त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहायला आहे शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे परंतु नक्कीच बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे निर्धाव चेंडूची सांगत आहे ते पाहायला मिळते प्रथम गेला तर दोन षटकांचा वाजवी केली ते संपलाय आणि पंचावन्न धावांचा पाठलाग करत असताना तब्बल धाव धावा आहेत त्या बावीस धावा आहेत संकेत पाटील पस्तीस पन्नास आणि समीर शेठ घोडिंदे वतीने स्वागत आहे तुमचं चला आमचे गणेश जी जे ऑपरेटर गणेश इथे आले आहेत पापडीच्या पाडीचे स्वागत आहे गणेश तसेच आमचे कोलवाडीचे यस टायमिंग अलर्ट केला गेलाय के स्प्रे घेऊन जा स्प्रे घेऊन मैदानामध्ये दाखल व्हावं वलभ गावातील जेवढ्या ग्रामस्थ आहेत आमचे वसंत पाटील माझे ग्रामपंचायत सदस्य वल्लभ या सर्व उर्वरित मान्यवरांचा आपण सन्मान सत्र संपल्यानंतर करणार आहोत पंचावन्न धावांची गरज असताना प्रथम दोन षटकांमध्ये धावा आल्या त्या बावीस आता उर्वरित अठरा चेंडू आणि गरज आहे ती तेहतीस धावांची अठरा चेंडू तेहतीस धावा सतीश अप्रतिम सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला खेळणे तर दुसऱ्या बाजूला नितलस या दोन टीम मध्ये आजची पहिली लढत बिग फाइट सामना आहे रवि काटे मात्र सलामी फलंदाज अप्रतिम फलंदाजी ते साकारतोय त्याचा सात मात्र सोन्या पावशे देतोय पंकज माली तिसरा षटक वैयक्तिक कोठ्यातील हा पहिला आहे आणि सांघिक कोठ्यातील तिसरा षटक कव्हर पॉइंट मधून चेंडू मात्र गोलीच्या बेगाने चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला चार धावांसाठी चौकार चौकार आलाय रबी काटेच्या पॅट मधून अप्रतिम विस्फोटक फलंदाजी इथे मात्र रबी काटे साकारतोय मैदानामध्ये आठ चेंडू मध्ये सोळा धावांची आतापर्यंतची इनिंग रबी काटेची राहिली आहे आता मात्र कुठेतरी थोडासा कान मंत्र पंकज मालीला मात्र दिला गेलाय विकेट किपरच्या माध्यमातून कारण जर इथे मात्र या फलदावरती अंकुश लावलं गेलं नाहीये तर मात्र सामना आता तू निष्ठा शंका नाहीये परंतु पाहूया पंकज माली राईट राऊंड द विकेट हा खोल चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू अप्रतिम चेंडू भेदकता पाहायला मिळाली या चेंडूमध्ये कर रबी काटे देखील या चेंडू खेळताना मात्र संभ्रमात होता निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते धावपाल करते धावपाल त्या तब्बल सव्वीस धावा उलट स्वतः म्हणायचा प्रयत्न दिशे लॉंगॉनच्या दिशेने मात्र चेंडू ठेवा होता दुसरे धावायचा प्रयत्न पहा चतुराई इथे किती पाहायला मिळाली आहे सोन्या पावशाची कारण क्षेत्रक्षक दूरवरून होता लोंगांवरून नक्कीच शॉर्ट लॉंगाड येपर्यंत मात्र इथे नक्कीच सोन्या पावसाने ते ओळखलं आणि त्या अनुषंगाने मात्र ही वेगाने धाव कम्प्लीट केली आहे दोन धाबा इथे पूर्ण होतात दोन धाबेने मात्र धाव संख्या अठ्ठावीस वरती जाऊन पोहोचली आहे आता मात्र उर्वरित पंधरा चेंडू आणि सत्तावीस धावांची गरज आहे गुडघ्याचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू खूप बाहेर निघतोय म्हणजे सुनील पाटील सरांचा इशारा आहे अवांतरचा अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव एका धाबेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल एकोणतीस वरती आता उर्वरित पंधरा चेंडू आणि गरज आहे ती सव्वीस धावांची बॉल रन असं समीकरण नक्कीच एका फटक्याने जवळ लिहिली शंका नाहीये परंतु जस जसे चेंडू निर्धाव जातील तस तसे मात्र थोडासा प्रेशर देखील वाढेल कारण सामना चुरशीचा सा होणाऱ्या शंका नाहीये प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि या अलोट गर्दीमध्ये या मिनी वानखेडे स्टेडियम मध्ये आमदार चषकाचा पहिल्या सामन्याचा थरार या मैदानामध्ये मान्याचा प्रयत्न हेच लागते फलंदाज होईल बाद अप्रतिम झेल तिथे टिपला गेलाय रब्बी काटे मात्र बाद झालाय तेरा चेंडू आता मात्र सव्वीस धावांची गरज आहे धाव फलकावरती धावा आपण पाहतोय ते एकोणतीस धावा पंचावन्न धावांचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली आहे परंतु कुठेतरी कमबॅक देण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे तेजस मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करतोय पंकज माले मात्र तिसरा षटक हाताळतोय तेहरा चेंडू आणि सव्वीस धावांची गरज आहे कंपलसरी चेसिंग आहे त्या गोष्टीकडे देखील चेसिंग करणाऱ्या संघाने लक्ष ठेवायचं आहे प्रयत्न आहे मिड विकेट पूर्णपणे क्लिअर झालाय आलाय हा षटकार आय बघा शेवटच्या चेंडूमध्ये षटकार आल्यानंतर आशा पूर्णपणे पल्लवीत होतात त्या नावा नेतलं संघाच्या धावपालकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या पस्तीस धावा थर्टी फाय रन्स आता मात्र उर्वरित बारा चेंडू आणि गरज आहे ती वीस धावांची तर व्यासपीठावर पाहतो आम्ही बबन पाटील एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वलाब धर्मा तांडेल पाले वसंत पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य वल्लाब महेश वनगे वारकरी सम्राटातील एक अदरणीय व्यक्तिमत्व आम्ही इथे पाहतो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुढील लढ्या रेडी असा बघा श्रीमल स्फोट वावंजे नाणेपीक जिंकून आपण प्रथम क्षेत्ररक्षण रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तोंडरे आपण रेडी राहायचे आहे नक्कीच दोन्ही बारावे खेळाडू मैदानामध्ये आहेत बघा सर्व संघाला सूचना आहे ड्रेसिंग कंपल्सरी आहे चेसिंग कंपल्सरी आहे असं चालणार नाही की बारावा कसाही चालेल तो देखील पूर्ण ड्रेस कोट मध्येच असायला हवा याची नोंद घ्या जर बारावा खेळाडू नसेल तर मात्र दोन धावांची पॅनल्टी त्याला ड्रेस कोट नसेल तरी पॅनल्टी सर्व नियम कम्प्लीट आहेत येणारे चेंडू बारा आणि गरज आहे ती वीस धावांची पहिला सामना आपण पाहतोय अंशीलबण खिरणे विरोधात जय हनुमान नितलस या दोन टीम मध्ये बिग फाईट आहे प्रथम फलंदाजी संघाचे आम्ही चौपन्न धावा धावपाल करते लावल्या त्यानंतर चेसिंग करत असताना उर्वरित तीन षटकांमध्ये तब्बल पस्तीस धावा नेतला संघाच्या स्कोर वरती आहेत बारा चेंडू आणि वीस धावांची गरज आहे सोन्या पावशेसाठी हा चेंडू मात्र आलाय सीमा पार चेंडू चौकारासाठी सोन्या पावशेच्या बॅट मधून अप्रतिम चौकार बात आहे जबरदस्त इथे फलंदाजी होती खरं बघा इथलं संघ ज्या ताकदीनिशी आज इथे उतरलाय पूर्णपणे आपण अस्तित्वपणाला इथे लावतोय कारण काही झालं तरी चालेल या स्पर्धेमध्ये आम्हाला जिंकायचं आहे परंतु दुसऱ्या बाजूला संघर्ष तसाच सुरू ठेवलाय तो, तो मात्र अंशिलमन खेरणे संघाने पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढली एकोणचाळीस वरती स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू आहे पण सरबी पाटील सरांचा इशारा आहे की वाईड आहे अवंतरच्या स्वरूपामध्ये एक मात्र एकावेाव संख्या जाऊन पोचली आहे ती चाळीस वरती फोर्टी रन्स आता अकरा चेंडू आणि पंधरा धावांची गरज आहे पनवेल टेनिस क्रिकेट डॉट इन पी टी सीच्या च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते के डी बंधू या स्पर्धेला पूर्णपणे हँडलिंग करतात स्वागत आहे के डी केन दलवी आणि किरण दलवी इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता गली पॉइंट मधून चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला शेतरक्षण केलं जातं हो। दुसरी धाव घेण्याचा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न हो। यशस्वीरित्या पूर्ण केली आहे क्या बात आहे इसे कहते है से आखो से सुरमा चुराना कारण आखो आखो में इशारा होना भी चाहिए आणि नक्कीच ते केलं या दोन्ही फलंदाजाने अप्रतिम रनिंग द बिटवीन विकेट काय आहे कारण याच्या अगोदर देखील असा क्षण आम्ही पाहिला होता मैदानामध्ये या दोन फलंदाजांच्या माध्यमातून तेव्हा रबी काटे होता परंतु इथे मात्र सोन्या पावसाची चालाकी पाहायला मिळते तीन धावा धावून इथे कम्प्लीट केले आहेत आता मात्र उर्वरित चेंडू बाकी आहे दहा आणि गरज आहे ती बारा धावांची बाते अँड ऑपरेटिंग सूरज एस डी सी जब रहते हैं तो छा जाते हैं। पूरा मैदान है मैदान झूम उठता वेलकम सूरज यस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन आहे एकच धाव मिळेल इथे मात्र थोडासा प्रेशर आहे आणि त्या प्रेशर मध्ये अंशलमन खेरणे संघाचे खेळाडू खेळतात असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंच कारण जो स्पिरिट आम्ही त्यांचा किंजल ट्रॉफी मध्ये पाहिला होता तो आज इथे दिसत नाहीये खरं थोडीशी कमी आज अभिषेक मालेची नक्कीच भासते एक मग चांगला गोलंदाज आहे तो नाहीये पण तरी देखील पंचावन्न दहा डिफेन्स करण्याचा प्रयत्न इथे करण्याचा केला जातोय परंतु त्याला प्रत्युत्तर तसं दिलं जात जा आहे संघाने चेस करत असताना खास करून सोन्या पावशे केल्यासाठी सज्ज आहे गोलंदाज अतुल अतुल, अतुल गोंदीचा हा चेंडू लॉफ केलाय चेंडू जाईल मिड विकेटच्या वरतून आलाय खनखनी तसा सोन्या पावसा ब्रँडेड सिक्स रन त्या बात इथे मात्र सोन्या पावसाची बॅट तलपत आहे आता मात्र फिफ्टी कम्प्लीट झाली पन्नास तावा धावपाला पाच तवांची आता गरज आहे पाच धावा फक्त पाच धावांची गरज आहे अतुल गोंदली याचा हा चेंडू रिवर्स अटेम्प्ट केलाय शॉर्ट मॅन मधून चेंडू वेगाने बेगाने थर्डमॅन क्षेत्राला गवसनी घालणारा चेंडू आहे चेंडू रेषा पार आलाय सौकार स्कोर लेवल अन शिलबन खेळणे संघ मात्र पूर्णपणे आता बॅकफुट वरती आहे एका धावेची गरज आहे गत वर्ष याच आमदार चषकामध्ये या संघाचा परफॉर्मन्स अप्रतिम होता शेवटच्या ट्रॉफीपर्यंत ते खेळत होते परंतु आज मात्र त्यांचा प्रवास इथे संपला गेलाय नक्कीच प्रयत्न अतिशय चांगले होते आणि इथे मात्र जय हनुमान संघाने हा पहिला सामना विजय संपादन केलाय त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन अंश इलवन खेळण्या संघाचा हार्दिक आभार थँक्स uh, संदीप पाटील सर अतिशय दमदार लढत जानमान क्रिकेट संघ वर्ल्ड आयोजित आमदार चषक दोन हजार तेवीस स्पर्धेचा पहिला सामना पहिला दिवस उद्घाटन सोहळ्यामध्ये तेच